नमस्कार. गर्जा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवरचा हा विशेष कार्यक्रम. गर्जा महाराष्ट्राच्या या भागात आपण ते योगदानास पाहणार आहोत ज्यांचा आपल्याला बऱ्याचदा विसर पडतो किंवा त्यांचं मूल बऱ्याच जणांना नीटसं कळत नाही. वर्षातले फारफार तर दोन दिवस त्यांना आपण आठवतो किंवा युद्धप्रसंगी त्यांच्या पराक्रमांचे पोवाडे गातो. पण बऱ्याचदा त्यांच्या उत्तरायुष्याचा विचार सुद्धा आपण करत नाही. हे उत्तरायुष्य नेहमीच चांगलं असतं असंही नाही. या सगळ्या बोलण्याचा रोख आहे तो देशासाठी योगदान देताना जखमी झालेल्या सैनिकांवर आणि अशा सैनिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेवर. अरे लढेंगे आजादी वतन के लिए जब तक जान तन में है, जिएंगे तो आजाद होकर, वरना गुलाम जीकर भी क्या करेंगे. गोलियां तो हम खा चुके, वो भी हम देख लेंगे. मर मिटेंगे देश पर फिर इंकलाब आने को. हिंदुस्तान देश वतन हमारा है, किसी के खाने का घर. शौर्य, हिम्मत आणि जिद्द यांचा एक अध्याय जेव्हा संपला तेव्हा या इथे त्याला जोडूनच एक दुसरा अध्याय सुरू झाला. एका न थकणाऱ्या हिमतीचा, एका न हरणाऱ्या जिद्दीचा. कारण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त रडणारं नव्हतं तर ते लढणारं होतं. कारण या रक्ताला सहानुभूतीची अपेक्षा नव्हती आणि नाही. कारण ते रक्त होतं आणि आहे फौजीचं. असे अनेक फौजी पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. लढताना किंवा विविध लष्करी सेवांमध्ये काम करताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पॅराप्लेजिक झालेल्या तिन्ही दलातील जवानांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जातं. 1974 साली हे सेंटर इथे स्थापन झालं. इतना ही अच्छा पॅराप्लेजिक का रिहॅबिलिटेशन कर रहे हैं, यूरोप में होता है. हमने नेशनल और इंटरनेशनल सेमिनार्स में ये बात बताई है. तो ये हमारा जो सेंटर है वो एक वर्ल्ड रिहैबिलिटेशन सर्कल में आता है. इन द सेंस कि जब बाहर से लोग यहाँ आते हैं तो इस सेंटर को देखना चाहते हैं. विविध लष्करी सेवेतील 109 जवानांसाठी इथे कायमस्वरूपी राहण्याची सोय आहे. अनेक जण इथल्या उपचारांचा लाभ घेऊन आपल्या घरी परत गेले. 26 जवानांना त्यांच्या कुटुंबियांसकट इथे पुनर्वसनाची संधी प्राप्त झाली. दक्षिण आशियाई देशांमधलं अशा प्रकारचं हे सर्वात मोठं सेंटर. हर कोई ये सोचता है कि जितने भी जवान यहाँ पर हैं सब शायद युद्ध में ही घायल हुए होंगे या लड़ाई में घायल हुए होंगे. लेकिन मैं लोगों को ये बताना चाहता हूँ कि ऐसा नहीं होता है. हाँ, युद्ध के दौरान जो है इस तरह के केसेस होने की संख्या बढ़ जाती है, लेकिन फौज हमेशा युद्ध तो नहीं करती है. युद्ध करने के लिए फौज को बहुत ट्रेनिंग करनी पड़ती है. तो कई लोग उस ट्रेनिंग को करते हुए भी दुर्घटना हो जाती है. तर काही जवान वेगवेगळ्या खेळादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना झालेल्या अपघातात पॅराप्लेजिक झालेले आहेत. या सर्वांचं आताचं आयुष्य हे व्हीलचेअरवरचं आहे. व्हीलचेअरचा वापर करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचं प्रशिक्षण त्यांना इथे दिलं जातं. हम लोगों ने जो करा वो हमारा प्रोफेशन था, हमारा काम था. अपने देश के लिए हमने करा और काम करते हुए तो कुछ भी हो सकता है. फिर उसके बाद हम यहाँ आए हैं. यहाँ आने के बाद हम बहुत लकी हैं कि हमको इस सेंटर की वजह से व्हीलचेयर पे एक नॉर्मल ज़िंदगी बिताने की हमको ट्रेनिंग दी गई और हम वो सीख चुके हैं. अब हम पब्लिक से बस यही चाहते हैं कि हमको नॉर्मल ज़िंदगी में एक जीने का मौका दें, हमको कुछ भी करने का मौका दें, हम वो सब करने को तैयार हैं. मेजर बिश्त हे कार चालवण्यापासून स्वतःची बहुतेक सर्व कामं स्वतःच करतात. इथला प्रत्येक जण सैन्यात तर दाखल झालेला, वेगळी स्वप्न घेऊन.
एक नवीच लढाई त्यांना लढावी लागते, स्पायनल कॉर्ड इंजुरी मुळे झालेल्या परावलंबीपणाची. या लढाईत या जवानांनी आपली शस्त्र टाकू नयेत म्हणून या सेंटर तर्फे हर प्रकारे प्रयत्न केला जातोय. शारीरिक आणि मानसिक पुनर्वसनासोबतच आर्थिक पुनर्वसनाकडे इथे लक्ष पुरवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप इथे चालवली जातात. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि एक प्रमुख काळजी इथे घेतली जाते ती यांच्या सेक्शुअल रिहॅबिलिटेशनची. सेक्शुअल रिहॅबिलिटेशन बाय द लास्ट तो इस पर हमने मैंने एक सर्च की और उससे हम इनके पीनस में एक इंजेक्शन देते हैं जिससे इनको इरेक्शन हो जाता है. वो इरेक्शन में वो अपनी वाइफ के साथ इंटरकोर्स कर सकते हैं, वो बच्चा पैदा नहीं कर सकते, उसके लिए बड़ा एक डिटेल करना पड़ता है. लेकिन दोनों का जो ये इंटरेक्शन है, सेक्सुअल इंटरेक्शन है, इससे दोनों को बहुत सेटिस्फेक्शन मिलती है, पर्टिकुलरली वाइफ को, बिकॉज इसका जो सेंसेशन है नहीं, वाइफ का सेंसेशन है. ये हमने जो हमारी रिसर्च है हमने लंदन में एक जर्नल में पब्लिश की है और बाकी कंट्रीज भी जो हमने मेथड डिस्क्राइब किया है उसको इस्तेमाल कर रहे हैं. संगणक साक्षर आहे, इंटरनेट सॅव्ही आहे, आपापल्या आजारासंबंधीची माहिती, जगभरात त्यावर होणारी संशोधन याची माहिती ते घेत असतात. एल सिटेल हौ सध्या स्वतःच लिहिलेल्या गाण्यावरचा अल्बम पाहताय. मणिपूर मधल्या एका ग्रामीण बोलीभाषेतलं हे गाणं त्यांच्या मुलीनं गायलंय. उसका मीनिंग है वार मीन्स हेवन, जेरूसलम इज जेरूसलम, जेरूसलम इन हेवन, इसका मतलब है. और मैं ये गाने इसलिए लिखा है कि जब मैं 1990 में चोट लगा था उसके बाद में या 1998 में आने के बाद में ज़िंदगी में बहुत सारी कठिनाइयों का तकलीफ उठाया और मैं अपना से कुछ नहीं कर सकता और सारे चीज़ तकलीफ ही तकलीफ था. तो उस समय में मेरा इमेजिनेशन जो है ये ज़िंदगी ख़त्म होने के बाद मैं दूसरा जन्म लेगा, वो जब मैं दूसरा जन्म में भगवान का ईश्वर के पास में रहेगा तब उसी जगह में कोई तकलीफ कोई बीमारी कोई दुनिया का कठिनाई ये सब चले जाएगा. ये इमेजिनेशन सोच कर ये मैंने ये गाना लिखा. प्रमाणे अशा प्रकारे कोणी पुढल्या जन्मीची स्वप्न बघतोय तर कोणी तीन युद्ध लढल्यावरही सीमेवर जाऊन याच जन्मात कुर्बान होण्याचं स्वप्न जपतोय. अगर हमारे को आज भी युद्ध भूमि में भेजा जाए तो हम जाने के लिए तैयार है. आप बोलेंगे कि आप जैसा आदमी युद्ध भूमि में क्या करेगा, अपंग आदमी. अरे हम क्या करेंगे, दुश्मन का जो बम आएगा उसको अपने सीने में उठ लेंगे, भारत माँ के कलेजे पर नहीं गिरने देंगे. अशी ही जगण्याची ही जिजीविषा आणि झुंजण्याची जिद्द इथे ठाई ठाई आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे, या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे, जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे. कणखर शक्ती ताकद बळकट हे ते ठिकाण आहे, हे असं ठिकाण आहे.
युद्ध काळात शत्रु सैन्याच्या गोळीला सामोरं जाऊन धरातीर्थी पडलेला सैनिक शहीद म्हणून सन्मानित होतो. युद्ध काळात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल अनेक जवानांना शौर्य पुरस्कार मिळतो. पण शांती काळात सैन्य दलांच्या सेवेत असलेल्या आणि सेवा काळातच झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे सैन्य दलातून बाहेर पडावं लागलेल्या जवानांना हा सन्मान मिळतोच असं नाही. या जवानांच्या सेवेचं मोल कुठल्याच पातळीवर कमी नसतं, पण ते मोल सर्वांना समजतं असंही नाही. मोठ्या इच्छेनं आणि स्वयंप्रेरणेनं देशासाठी आपलं जीवन समर्पित करण्याच्या तयारीनं इथला प्रत्येक जण सैन्य दलात दाखल झालेला होता. वेगवेगळ्या मिलिटरी सेवांमधून आपलं योगदान देत होता, पण प्रत्यक्षात मात्र यांच्या प्रत्येकाच्या कहाणीनं वेगळीच वळणं घेतली. ऑपरेशन मैगदूत, वहाँ पे मैं बर्फ के खाई में गिर गया और मेरा स्पाइनल कॉर्ड ब्रेक हो गया. मेरे को 1984 24 मार्च 84 में ऐसे हादसा हो गया. उस टाइम मेरा आयु था 19 साल 6 महीना. वो गाड़ी हाईवे से आने के टाइम हम बैठे हुए थे गाड़ी के पीछे, वो ट्रेनिंग खत्म हो गया था हमारा. उस टाइम ओवरटेक करने का टाइम ऐसे हो के एक गाड़ी पलटी हो गई, उसमें मेरे को स्पाइनल कॉर्ड में इधर लगा. मेरा नाम श्यामल राजू, मैं मेड्रास इंजीनियरिंग ग्रुप का 11 इंजीनियर रेजिमेंट का हूँ. मेरे को जो चोट लगा है 1991 जनवरी 27 को हुआ, जो दिल्ली में जो ये रिपब्लिक डे परेड होता है उसके लिए हम लोगों ने एक गेट बना रहा था. गेट बनाते समय क्या होता, थोड़ा रस्सी टूट गया, फिर वो गेट आके मेरे ऊपर गिर गया, तब मेरे को स्पाइनल कॉर्ड इंजरी हो गया था. मेरे साथ गाड़ी का एक्सीडेंट हुआ, गाड़ी फ्यूल ट्रक ने आके मेरा गाड़ी का हमारा फौजी गाड़ी का मारा था. एक मैं चार आदमी था, सब दो आदमी मर गया, एक जख्मी हुआ, एक अच्छा था. वयाच्या 23व्या वर्षी मी फौजमध्ये भरती झालो आणि म्हणजे कसम परेड एक 9-10 महिन्यानंतर जे कसम परेड होती त्याच्यानंतर फर्स्ट पोस्टिंग माझी जम्मूला झाली, सुरणकोटला. तिथून मग ट्रेनिंगमध्ये असताना एक सर्च करत असताना माइंड ब्लास्टमध्ये आमचं इंजुरी झालं. त्यात आम्ही टोटल 32 जण होतो. सिरियस मी असल्यामुळे मग मला पहिले RR हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर मिलिटरी हॉस्पिटल खडकी इकडे पाठवून गेलं. प्रत्येकाच्या अंतरीची सल वेगळी आहे, पण तरीही कुढत न बसता त्यांनी हे नवं आयुष्य स्वीकारून त्यात आपली चमक दाखवली आहे. हे कर्तृत्व त्यांनी गाजवलंय वेगवेगळ्या खेळांमध्ये. बहुपयोगी स्पोर्ट्स हॉल, हायड्रोथेरपीसाठी स्विमिंग पूल, बास्केटबॉल कोर्ट, टेबल टेनिस, 100 मीटरचा व्हीलचेअर रेस ट्रॅक, अशा सोयी इथे आहेत. पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या या फौजी खेळाडूंपैकी आतापर्यंत 19 जणांना श्री शिवछत्रपती पुरस्कार तर एका खेळाडूला एकलव्य पुरस्कार मिळाला आहे. जो एशियन गेम्स में है, डिस्कस थ्रो में ब्रॉन्ज मेडल मिला, 2004 ओलंपिक में जो एथेंस में होता, जो पैरा ओलंपिक ग्रीस में, वहाँ पे भी पार्टिसिपेट मिला था. उसके बाद मलेशिया 2006 में भी पार्टिसिपेट किया हूँ. वैसे हम लोगों ने वेरिएशन जो नेशनल लेवल पे कम से कम 40 गोल्ड मेडल मिला, नेशनल लेवल पे ब्रॉन्ज मेडल 20, इस तरीके से हम लोगों ने स्पोर्ट्स एक्टिविटी में होते रहते हैं. त्यावेळी अवार्ड मिळालं त्यावेळी असं म्हणजे एक मनामध्ये झालं की आपण साहेब चालतं फिरतं असताना सुद्धा आपण जी करू शकलो नाही ती आपण झाल्यानंतर आपण केलं म्हणून. दोन वर्ष झाले मला आर्चरी करत असताना आणि 2 वर्षामध्ये माझ्याजवळ म्हणजे 22-23 गोल्ड मेडल आहे नॅशनलपर्यंत आणि मी 4 इंटरनॅशनल खेळलो.
राष्ट्रीय स्तरावर 744 सुवर्ण, 175 रौप्य तर 147 कांस्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 सुवर्ण, 13 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी इथल्या खेळाडूंची कामगिरी आहे. खेळ आणि इतर उपक्रमांमधून यांचा रोजचा दिनक्रम सैन्य दलासारखाच व्यस्त ठेवण्यात आलाय, ज्यामुळे कोणत्याही नकारात्मक विचारसरणीचा स्पर्श त्यांना होणार नाही. स्पायनल कॉर्ड दुखापतीमुळे पॅराप्लेजिक तसंच क्वाड्राप्लेजिक झालेल्या सैनिकांसाठी विनामूल्य काम करणारं भारतातलं हे अशा प्रकारचं एकमेव सेंटर आहे. पुण्यामध्ये लष्करी जवानांसाठी असलेलं हे पॅराप्लेजिक सेंटर भारतातलं एकमेव आहे. दक्षिण आशियाई देशांमधलं हे एक सर्वात मोठं सेंटर आहे आणि विशेष म्हणजे जगातली प्रगत राष्ट्रसुद्धा इथल्या उपचार पद्धतींचा संदर्भासाठी म्हणून वापर करतात आणि म्हणूनच हे एक रेफरन्स सेंटर सुद्धा आहे. कम्युनिटी रिहॅबिलिटेशन कसं असतं याचा हा आदर्श नमुना आहे आणि त्यामुळेच इथे वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी भेट देतात. सध्या इथे फिजिओथेरपीचे विद्यार्थी आलेले आहेत. त्याबरोबरच वेगवेगळे प्रसंग, सण आणि उत्सवांच्या निमित्तानं सुद्धा इथे अनेक समाजसेवी संस्था भेट देत असतात. कि सारा समाज ये सोचता है कि हमको इन लोगों के लिए कुछ करना चाहिए. कोई कहता है कि चलिए हम इनको एक व्हीलचेयर डोनेट कर देते हैं. कोई बोलता है
हम इनको एक बस डोनेट कर देते हैं व्हीलचेयर फ्रेंडली, कोई कहता है इनको कुछ स्कूटर्स डोनेट कर देते हैं। मैं ये बोलता हूँ हमको किसी तरह का डोनेशन की ज़रूरत नहीं है, इस तरह के मटेरियल डोनेशन की। हमको चाहिए काम करने की एक अपॉर्चुनिटी, क्योंकि और दूसरा व्हीलचेयर फ्रेंडली एनवायरनमेंट। अगर व्हीलचेयर फ्रेंडली एनवायरनमेंट हो तो हमारा जो यहाँ का रहने वाला इनमेट है वो कहीं भी जा सकता है और खुद काम कर सकता है, फिर उसको किसी प्रकार की सपोर्ट की जरूरत नहीं है। आज एका पॅराप्लेजिक सेंटरनं आपल्या परिसरात डिसेबल फ्रेंडली वातावरण तयार केलंय। उद्या एका शहरानं, एका जिल्ह्यानं, एका राज्यानं अशा डिसेबल फ्रेंडली नगर निर्मितीचा विचार केला तर या तरला आपण किती महत्व देतो, यांच्या समस्येला आपण किती आपलं समजतो, यावर पुढचे बदल अवलंबून आहेत। अर्थात ही स्वप्न मोठी आहेत, पण म्हणून यांनी ती बघायचीच नाहीत असा कुठे नियम आहे? देशासाठी या जवानांचं आणि या सेंटरचं योगदान बघताना त्याच देशाचे एक नागरिक म्हणून आपण त्यांच्या चौकटीत कुठे बसतो याचा निदान विचार करण्यापुरतं तरी सौजन्य आपल्यात आहे का?